हेलो ओम श्री राम अंबज्ञ. मी छाया विराज इंदर सिन्नर उपासना केंद्र. माझा अनुभव असा आहे का मी अशी म्हणजे अशी जळालेली असल्यामुळं मला मी बाहेर पण निघत नव्हती, पण परिस्थिती माणसाला आहे ना सगळा अनुभव देत असते. तर म्हटलं आता आपण बसून उपयोग नाही, कारण आमच्या डोक्यावर खर्च भरपूर होता हॉस्पिटलचं वगैरे. मग एकट्या माणसावर घर कसं टाकणार, आणि मग म्हटलं आपल्याला बाहेर निघायला पाहिजे. पण मग मी घाबरायची का मी अशा याच्यात मी कसं जॉब करणार, मला सगळे हसतील, सगळे माझ्याकडे कोणत्या दृष्टीने बघतील, कसं बघतील. तर मी 2-3 वेळेस म्हणजे अशा कंपन्यात गेली, गेटवर जायची, उभी राहायची, परत रिटर्न यायची, असे 3-4 वेळेस अनुभव झाला. शेवटी म्हटलं बापूराया तुला काय वाटतं, मी घरातच बसून राहावा का, हां मी माझ्या पायावर उभी राहायला हवी का नाही हे तुम्हीच ठरवायचं म्हटलं. मग बापूंनी मग नंतर मला आमच्या इथले शेजारी एक मावशी राहतात, त्या मावशींची मुलगी आणि मी आम्ही सोबत कामाला गेलो. मग तिथं इंटरव्ह्यू झाला आमचा, तर ते ग्रॅपकॉन म्हणून मोबाईल तयार होतो तिथं. तर मॉडेल चायनाच आहे, पण तरी पण तिथं प्रोसेस म्हणजे अशी होते ना का पहिले इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय आतमध्ये एंट्री होत नव्हती. मग म्हटलं आता एवढा इंटरव्ह्यू वगैरे आपण कधी दिलेला नाही, तर हे काय विचारतील, कसं विचारतील. मी तर 10-20 पास आहे म्हटलं, पुढचं काय होईल भगवान जाणे. मग बापूंना म्हटलं बापूराया तुम्हीच आहे आता माझ्याबरोबर चला. मग बापूंनी मला कसं काय मला, मी तिथं गेली ना तर लगेच मला कॅबिनमध्ये नेलं. जे कंपनीचे मालक होते त्यांनी मला विचारलं म्हणे तुम्ही याच्या आधी कुठं काम केलेलं आहे का. म्हटलं मी म्हणजे काम केलेलं आहे, मी फार्मसीमध्ये 7 वर्ष मी काम केलेलं आहे म्हटलं सर. पण याच्यानंतर आधी मी याच्यानंतर माझं असं झाल्यामुळं मी आता फर्स्ट टाईम बाहेर निघाली. तर मग ते म्हणे असं म्हणजे कसं म्हणे. मग मी त्यांना सगळं दाखवलं का माझं असं आहे. मग ते म्हणे तुम्ही काम करू शकता ना म्हणे, आम्हाला शरीराशी घेणं देणं नाही, आम्हाला कामाशी घेणं देणं नाही म्हणे. मग मी म्हटलं चला बापूराया तुमच्या कृपेने मला कुठं काय होणार नाही, काय तर 200 रुपये कळणार मला जॉब. मी 200 रुपये बी कमवून आणले तर माझ्या मुलाबाळांवर तेवढंच पैशाचं हे होईल म्हटलं, खाण्यापिण्याचा फरक पडतो घरात. तर मग मला तिथं 250 रुपयांनी जॉब भेटला. मला 8 घंटे ड्युटी होती, काम पण बसून होतं, म्हणजे मला तकलीफ न होण्यासारखं असं का बापूंनी मला दिलं. तर मग मी तिथं जॉबला लागली. फर्स्ट टाईम मी तिथं जॉबला लागली. मला खूप म्हणजे सगळे असे म्हणा बघायचे माझ्याकडं, पण तिथं जे सर लोक होते ना ते म्हणायचे तुम्ही कामावर लक्ष द्या, काम महत्वाचं आहे, तुम्हाला रोजीरोटी काम देणार आहे, जनता काम देणार नाही तुम्हाला, त्यांच्याकडे बघायचं नाही. कारण आपल्याला रोजीरोटी देणार आपलं जे आपण जे काम करतो तीच आपली रोजीरोटी म्हणे. मग बापूंना म्हटलं ठीक आहे बापूराया तुम्ही मला इथं आज आणलंय ना, ते तुमचंच काहीतरी अनुभव तुम्हीच काहीतरी माझ्यासाठी नियोजन केलेलं आहे. मग मी तिथं कामाला लागली. तर नंतर आता मला तिथं 3-4 वर्ष होत आले कामाला, पण मी कधी घरी पण राहिली तर मला ते कधी बोलत नाही का तुम्ही 6 महिन्यांनी आले, कारण माझी तब्येत बरी नसली की मी घरी पण असते. पण बापूच्या कृपेने मी आज नाही काही तर मी 7-8 हजार काय ना मी माझं घर धकून काम करून घर धकू शकते. माझी बापूंची माझ्यावर कृपा आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.